बारच्या दरम्यान मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक 5-6 इसमांनी एका अंगडियाच्या दुकानामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याला अग्निशास्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडे असलेली जवळपास 29 लाख रुपयांची रक्कम दरोडा टाकून लुटून नेली. त्या अनुषंगाने आम्ही गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेच्या वतीनं 5 टीम्स तयार केल्या. 5 टीम्सनी अखंडपणे प्रयत्न करून त्या आरोपितांना मागच्या 24 तासामध्ये ताब्यामध्ये घेतलेलं आहे. त्या आरोपितांकडून 13 लाख रुपये रक्कम, त्यानंतर 1 शस्त्र पालघन जप्त करण्यात आलेलं आहे. पिस्टल जप्त झालं, फायरिंग केलं जात ते अजून 4 आरोपी याच्यामध्ये फरार आहेत. ते 4 आरोपी यांना लवकरच ताब्यात घेऊन ते पिस्टलही ताब्यात घेतलं जाईल. रोकड 13 लाख रुपयांची आम्ही आता ताब्यात घेतलेली आहे आरोपीताकडून. उरलेली रक्कम ही लवकरच ताब्यात घेण्यात येईल. आरोपी मोचे कुठले, काय त्यांचं बॅकग्राऊंड, रेकॉर्ड काय होते आणि कसं लुटायचा प्रयत्न करतात? यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते ऑलरेडी, एक आरोपी हा मकोकामध्ये फरार असलेला आरोपी आहे आणि दुसरा आरोपी हा मकोकामध्ये तुरुंगवासामध्ये होता. तुरुंगामध्येच त्यांचा हा कट शिजला आणि तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी तो कट अंमलात आणलेला आहे. इतर जे आरोपित आहेत त्यांच्यावरही शरीराविरोधाचे व प्रॉपर्टीचे गुन्हे दाखल आहेत. सर, शोध कसा लागला? त्या आरोपितांना एक असं वाटलं की अंगडी यांचा जो व्यवहार चालतो तो हा रोख रकमेतला व्यवहार असतो आणि रोख रकमेतला व्यवहार असल्यामुळं तो ते तक्रार द्यायला जाणार नाहीत असा एक त्यांचा समज होता. मात्र घटनेचं गांभीर्य ओळखून ह्या ज्या तक्रारी आपण दाखल करून घेतच असतो त्याप्रमाणे अंगडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही पुढची कारवाई केलेली आहे. सर, हे बॅकग्राऊंड काय आहे? याच्यामध्ये 2 आरोपी जे आहे त्यांच्यावर ऑलरेडी मकोकाप्रमाणं दोषारोपपत्र गेलेलं आहे. त्यातला 1 आरोपी हा मकोका गुन्ह्यामध्येच पाहिजे आरोपी होता आणि दुसरा आरोपी हा जामिनावर बाहेर होता. आरोपींना अंगडियाच्या ऑफिसमधून काही टीप मिळाली होती तसं काही नाही ना? नाही, स्वतःहून प्लॅन करून हे केलं. हे नियोजनबद्ध पद्धतीनं प्लॅन करून हे केलेलं आहे.